खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्र 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकऱ्यांच्या मक्याचे कणीस अजूनही शेतातच पडून असल्यानं तालुका खरेदी विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन 2018 हंगामातील मक्यासाठी सरकारने 1700 रुपये प्रति क्विंटल हे दर निश्चित केले असून गेल्या वर्षापेक्षा 275 रुपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यंदा सरकारने मक्याचा हमीभाव वाढवून देत 1 नोव्हेंबरपासून खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी 7-12 उतार्यासह नोंदणी करून आपला मका विक्रीसाठी ठेवण्याचं जाहीर आवाहन केलंय. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी पूजा शेलार, नाशिक.